भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. राज्यातील काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर काही ठिकाणी बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही, तर काही ठिकाणी बंदला हिंसक वळणही लागलं. पाहूयात राज्यभरात कुठे कुठे कशा पद्धतीनं बंदला प्रतिसाद मिळाला आहे. भाजप सरकारने लागू केलेल्या NRC आणि CA आणि NPR या कायद्याच्या विरोधात सध्या भारत बंद आंदोलन आणि मोर्चे केले जात आहेत. या कायद्याच्या विरोधात बीड मध्ये सर्वधर्मीय सर्वपक्षीय संविधान बचाव महासभा होतीये. या सभेला सर्व जाती धर्माचे लोक हजेरी लावतात. या महासभेत कोणत्याच पक्षाचा झेंडा नाही, फक्त तिरंगा, आणि तिरंगात सगळीकडे लहरताना दिसतोय. NRC, CA आणि NPR पासून आझादी पाहिजे म्हणून घोषणाबाजीने बीड शहर नाणून गेलाय. या सभेला संबोधनासाठी जितेंद्र आव्हाड, न्यायमूर्ती BG कोळसे पाटील, मौलाना अबू तालीम रहमान यांच्यासह अनेक जण उपस्थित आहेत. NRC आणि CA विरोधात सांगली जिल्हा बंद करण्यात आलाय. या आंदोलना दरम्यान रिक्षाच्या काचा फोडण्यात आल्यात, तर काही तरुणांनी सांगली मिरज रोडवर जबरदस्तीने रिक्षा बंद केल्यात. या प्रकरणातील 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदला सांगलीमध्ये हिंसक वळण लागलंय. सांगली मिरज रोडवर काही तरुणांनी एका रिक्षाच्या काचा फोडल्यात आणि जबरदस्तीने रिक्षा वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महात्मा गांधी चौक पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेत चांगलाच चोप दिलाय. CA, NRC आणि EBM विरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय. CA आणि NRC हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नसून तो SC, NT, OBC आणि धार्मिक अल्पसंख्याक म्हणजेच सिख, जैन, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, लिंगायत, मुस्लिम यांच्या विरोधामध्ये आहे, असा दावा बहुजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आलाय. भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी भारताच्या मूळ रहिवासी लोकांनाच 70 वर्षांपूर्वीचा रहिवासी दाखला हा रहिवासी असल्याचा पुरावा मागितला जातोय. रहिवासी असलेल्या पुराव्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड ग्राह्य धरलं जाणार नाही, तर जन्माची नोंद किंवा शैक्षणिक दाखला हेच ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे हा बंद पाळण्यात आलाय असं बहुजन क्रांती मोर्चाकडून सांगण्यात येत आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता हा बंद पाळण्यात आलाय. बारामतीकरांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिलाय. केंद्र सरकारने नुकताच पारित केलेल्या CA आणि NRC या कायद्याच्या विरोधात आज बहुजन क्रांती मोर्चाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाटण बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. केंद्र सरकारनं बहुमत सिद्ध करून हे कायदे मंजूर केले असले तरी विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय आणि संपूर्ण देशभर याचा विरोध करण्यात येतोय. आधीच व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडलाय आणि गेल्या महिनाभरात पाटणमध्ये 2 वेळा बंद पाळल्यामुळे सध्या व्यापारी वर्गासमोर आर्थिक अडचणीत निर्माण झाल्यात. त्यामुळेच आजच्या बंदला पाटणमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळालाय. यानंतर बंदची अजून एक बातमी. बहुजन क्रांती मोर्चाकडून आज NRC, CA विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे बंद पाळण्यात आलाय. तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद देत आपली दुकानं बंद ठेवली आहेत. बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदला परभणीत 100% प्रतिसाद मिळत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. NRC तसेच EBM विरोधातील या बंदला परभणीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत प्रतिसाद दिलाय. बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला सातारा जिल्ह्यात संमिश्र असा प्रतिसाद मिळताना दिसतोय. सातारा शहरासह ग्रामीण भागात हा असाच प्रतिसाद पाहायला मिळतोय. पाटण येथे काही प्रमाणात व्यवहार बंद आहेत, मात्र काल सातारा जिल्हा व्यापारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन आम्ही या बंदच्या काळात दुकानं आणि आमचे व्यवहार सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. अनेकदा राजकीय पक्षांनी पुकारलेल्या या बंदमुळे आमचं नुकसान होत असल्याचं त्यांनी यात नमूद केलंय. आम्ही एखाद्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात निषेध नोंदवू, मात्र असे व्यवहार बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. त्यामुळे आजच्या बंदला सातारा शहरात फारसा परिणाम दिसून आला नाही. लातूर जिल्ह्यातील औसा इथं गेल्या 5 दिवसांपासून मुस्लिम महिलांनी CAA NRC कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले असून महिलांनी आता या आंदोलनात मोठा सहभाग घेत आंदोलन अधिक तीव्र केलंय. शहरातील सांस्कृतिक सभागृहाच्या मैदानावर डिटेन्शन कॅम्प बनवून स्वतःला बंदिस्त केलंय. या आंदोलन स्थळाला शाहीन बाग असं नाव देण्यात आलं आहे. या आंदोलनात मुस्लिम महिलांचा सहभाग वाढला असून देशात हिंदू मुस्लिम एकतेनं जगत असताना केंद्र सरकारनं जाचक नागरिकत्व कायदा लागू केलाय. हा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार कायदा रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार देखील महिलांनी केला आहे. याची गरज मोदी सरकारमुळे आणली, ज्या आपल्याला भारत देशासाठी स्वातंत्र्य देण्यासाठी
आपल्याला एवढे लोक झटले त्यांच्या स्वातंत्र्याचा, आज मोदी सरकारने काहीही उद्देश ठेवला नाही. प्रत्येकावर भीतीचं सावट आहे. मी या देशाबाहेर होत होतो काय असं आज प्रत्येक नागरिकाला वाटते. आज आमचे मुस्लिम जनता सगळी भीतीने आहे. उद्या आम्हाला हा दिवस पाहावा लागतो का काय, म्हणून आम्ही सगळे मुस्लिम बांधवांना सपोर्ट करत आहोत. चुनाव के समय कहा था कि हम देश का विकास करेंगे, देश को बढ़ाएंगे, लेकिन अब ये देश में हमारे क्या चल रहा है, मोदी जी क्या कर रहे हैं, तो हम बस ये सरकार तक पहुंचाना चाहते हैं कि NRC का कायदा वापस लीजिए और हमें हमारा हक दे दीजिए. हमें भारत में रहना ये हमारा हक है. हम ये सरकार के खिलाफ आवाज़ उठाएंगे और जब तक NRC का फैसला नहीं होगा हम आंदोलन करते रहेंगे. हिंगोली मधील वसमत मध्ये मागील 21 दिवसांपासून मुस्लिम समाज बांधवांकडून CAA NRC आणि NPR विरोधात धरणे आंदोलन सुरू आहेत. आंदोलनाचा आजचा 21वा दिवस असून राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. आंदोलक हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. 9 जानेवारीला या आंदोलनाची सुरुवात झाली तर आज 21 दिवस होऊनही या आंदोलनाला सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही असं सांगण्यात येत आहे. भारत बंदच्या अनुषंगानं बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं 40 गाव रेल्वे स्टेशनवरून शहरात हजारोंच्या संख्येनं CAA आणि NRC कायद्याला विरोध करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते. याच पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं आज सकाळपासूनच बंद ठेवली होती. केंद्र शासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या CAA आणि NRC कायद्याच्या निषेधार्थ यावेळी रॅली काढण्यात आली. या कायद्यामुळे हक्क आणि अधिकार यावर बंधनं येत असून आमचे हक्क आणि अधिकार वाचवण्यासाठी आम्ही या कायद्याच्या बिलाला विरोध करतोय. यावेळी या कायद्याला ताबडतोब रद्द करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र आले होते. 29 जानेवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून NRC आणि CAA या बिलाच्या विरोधात भारत बंद करण्यात आला होता. त्याचा भाग म्हणून आज 40 गाव शहरामध्ये व्यापारी, शिक्षण क्षेत्रातील मंडळी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी, तसेच पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधवांकडूनही चांगला आपल्याला प्रतिसाद लाभल्यामुळे या सर्व साथींच्या सहकार्याने 40 गावमध्ये देखील बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हा बंद शांततेत पार पडलेला आहे. CAA, NRC आणि EVM बॅन करा या मुद्द्यावर भारत बंदची हाक देण्यात आली होती. देशातील सर्व समाज संघटनांनी ही हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंदला प्रतिसाद मिळताना दिसतोय, पण नांदेडमध्ये मात्र या बंदला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. नांदेड शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद न ठेवता आपली दुकानं उघडी ठेवली, त्यामुळे बंद पाळला जात नसल्यानं शहरातील शिवाजीनगर भागात जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या सर्व घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या घटनेनंतर दुकानं तात्काळ बंद करण्यात आली. भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत बहुजन क्रांती मोर्चाला प्रतिसाद देत सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला, त्यामुळे सांगली मिरजेसह जिल्ह्यातल्या व्यापार पेठा बंद राहिल्यानं व्यवहार ठप्प झाले होते. मोर्चाच्या मार्गावर 3 ठिकाणी दगडफेकीच्या किरकोळ घटना वगळता हा बंद शांततेत पार पडला. त्या मोर्चात हजारो सांगलीकरांनी सहभाग घेतला होता. केंद्र सरकारनं केलेल्या NRC कायद्याविरोधात सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर सांगलीत भव्य मोर्चा काढण्यात आला. बहुजन क्रांती मोर्चाच्या आवाहनाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 3 ठिकाणी दगडफेकीच्या घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. CAA आणि NRC कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंदला अमरावतीमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळालाय. अमरावतीत काढलेल्या मोर्चाच्या दरम्यान इरविन चौकातून उडान पुलापर्यंत धाव घेत दुकानं बंद करण्यासाठी काही युवकांनी आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न केलाय. तसंच गाडी अडवणं, रस्त्यावर झोपणं, दुकानावर दगडफेक करणं ही कृत्य केल्याचं देखील पाहायला मिळालं. या सगळ्या प्रकारावरून काही लोकांनी त्यांना अडवलं आणि शांततेत निदर्शनं करण्याचा सल्ला दिला. दुकानदार यांच्या युनियन संघटनेचे पदाधिकारी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की CAA आणि NRC विरोधात ठेवण्यात आलेल्या बंदमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होईल, म्हणून बंद दरम्यान आम्ही दुकानं सुरू ठेवणार. या सगळ्यामुळं अमरावतीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अहमदनगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील काही भाग वगळता स्वयंस्फूर्तीनं कडकडीत बंद पाळण्यात आला. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्याच ठिकाणी NRC CAA विरोधात धरणं आंदोलन करण्यात आली. NRC CAA हटाव, संविधान बचाव, देश बचाव या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. आज CAA आणि NRC या कायद्याविरोधात
मुस्लिम बांधवाच्या वतीने रॅली काढण्यात आली गावातून, आणि त्यानंतर करमाळा चौक खुला येथे उपस्थित होऊन सीएए आणि एनआरसी या विरोधात बरेच कार्यकर्ते बोलले, तर सरकारने आमचे मागण्या ज्या आहेत त्या मंडलाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे, शासनाने केंद्राकडे द्यावेत, आणि एनआरसी आणि सीएए हा कायदा लागू करू नये, अन्यथा आमचे यानंतरही असेच उपोषण आंदोलन चालू राहतील. भारत बंदला लातूर जिल्ह्यामध्ये देखील संमिश्र प्रतिसाद मिळालाय. व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग घेतला नाही, व्यापारी प्रतिष्ठान सुरू होते. बंद समर्थकांनी आवाहन केल्यानंतरही अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकानं बंदच केली नाही, त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळाला. लातूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, चाकूर या भागात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी निवेदन देत आम्ही बंद मध्ये सहभाग नोंदवणार नसल्याचं म्हटलं. त्यानुसार भारत बंद मध्ये या व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला नाही, त्यांनी आपापली दुकानं सुरूच ठेवली. सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंदला वाशिम जिल्ह्यात कारंज आणि रिसोडमध्ये हिंसक वळण लागलं, ज्या दुकानासह रस्त्यांवरील गाडी फोडण्यात आली, तर जिल्ह्यातील वाशिम मालेगाव शहरात मात्र बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. रिसोड शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सुरू ठेवल्यानं रिसोडमध्ये आंदोलकांनी काढलेल्या निषेध रॅली दरम्यान काही आंदोलकांनी दगडफेक केली, त्यामध्ये एका गाडीसह दुकानाची सुद्धा तोडफोड झाली. रिसोड मधील परिस्थिती पोलिसांनी त्वरित नियंत्रणात आणल्यानं वातावरण निवळलं असून तणावपूर्ण शांतता आहे. तसेच कारंजा शहरात आंदोलकांनी निषेध रॅली काढून काही ठिकाणी दुकानांवर दगडफेक केल्यानं बंदला हिंसक वळण लागलं. नागरिकत्व कायद्याविरोधात नांदेड जिल्हा सत्र न्यायालयातील वकिलांनी या कायद्याचा विरोध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये बाजारपेठा बंद ठेवत या बंदला पाठिंबा देण्यात आला. नांदेड शहरातील बाजारपेठा काही काळ बंद होत्या. नांदेड शहरातील मोंढा मार्केट, टॉवर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त शहरात पाहायला मिळाला. यावेळी जिल्हास्तर न्यायालयातील वकिलांनी संविधान जिंदाबाद, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषणा देत रॅली काढून एनआरसी आणि सीए विषयी आपला विरोध नोंदवला. संविधान धोक्यात आहे आणि ते वाचवा असा नारा देत हजारो वकील रस्त्यावर उतरून निदर्शनं करत होते. सीएए आणि एनआरसी हे घटना विरोधी असून भाजपा सरकारनं संविधानातील आर्टिकल 14-15 छेडछाड करून हा कायदा तयार केलाय असा आरोपही वकिलांच्या वतीनं करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सर्व जाती धर्मांना एकत्र करून संविधान रूपी जे कायदा दिलेला आहे, भारतीय संविधान हा भारत सर्व जाती धर्मांना, सर्व लोकांना लागू आहे. जे भारतीय घटनेचे जे मूलभूत अधिकार, मूलभूत कलम जे आहेत, आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ, आर्टिकल 15 राईट टू रिलिजन अँड आर्टिकल 21 पर्सनल लाईफ अँड लिबर्टी, की राज्याने कुणाही व्यक्तीला डिस्क्रिमिनेट करता येणार नाही, किंवा एखाद्या पर्टिक्युलर रिलिजनला त्या रिलिजनच्या बेसिसवर त्याला त्या ह्याच्यापासून विभक्त करता येणार नाही म्हणून. आणि जे मोदी शाह गव्हर्नमेंट आहेत त्यांनी जे सीए आणि एनआरसी जे कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम समाजाला वगळून इतर जाती धर्मांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेला आहे. पण आमचं काय म्हणणं आहे की जेव्हा मुस्लिम समाजाला जर तुम्ही याच्यातून विभक्त करता, तर कायद्याचा आर्टिकल जो बेसिक स्ट्रक्चर आहे, आर्टिकल 14, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 21 जे मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असल्यामुळे हा जो कायदा काढलेला आहे, यांनी मोदी अमित शाह या बीजेपी सरकारनी ह्या मुस्लिम समाजाला टार्गेट करून भारत देशाला संविधान रूपी न चालता हिंदू राष्ट्र करण्याचं त्यांचं एक खूप मोठं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र जास्त दिवस टिकणार नाही ह्याच्या विरुद्ध आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील फाईल केलेलं आहे. 22 फेब्रुवारीला त्याच्यावर सुनावणी होणार आहे.